वीडियो उद्योगामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी कारखान्यामध्येच लस उपलब्ध करून द्यावी अशा बाबतचं निवेदन सोलापूर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलंय. सोलापुरातील गोरगरीब विडी महिलांना विडी कारखान्यामध्ये काम करीत असताना विडी कारखान्यातील कारखानदारांनी प्रत्येक महिलेला अँटीजन टेस्ट आणि लस घेण्याचे विडी कारखानदार प्रत्येक विडी महिलांना प्रतिबंधित करीत आहेत. परंतु अनेक जागी लसची उपलब्ध नसल्याने या गोरगरीब विडी महिलांना त्रास होत आहे. तसेच प्रत्येक दिवसाला अँटीजन टेस्ट करण्याबाबत त्याचाही त्रास या विडी महिलांनाच होतो आहे. तसेच आपण प्रत्येक कामगाराने मालक अँटीजन चाचणी आणि लस घेणं सक्तीचं आहे असं म्हणत आपण आदेशात म्हटलं आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक विडी कामगारांची अतोनात नुकसान झालंय. त्याबाबत आपण या गोरगरीब विडी महिलांना याचा त्रास होऊ नये आणि कामाची सुटी होऊ नये याची दक्षता घेऊन प्रत्येक विडी कारखानदाराच्या बॅचमध्ये लस उपलब्ध करून प्रत्येक कामगारांना लस देण्याची सोय करून संबंधित विभागाला आपण त्वरित आदेश करून गोरगरीब कामगारांना त्रास होणार नाही याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर जिल्हा यंत्रमा कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सोलापुरात विडी कारखान्यामध्ये प्रत्येक ब्रँचेसमध्ये लसची उपलब्धता करून द्यावा म्हणून अशी विनंती केली आणि त्यांच्याशी चर्चा केली. साहेब माननीय आयुक्त साहेबांनी आदेश केला की बाबा प्रत्येक मालक असो की कामगार असो त्यांनी अँटीजन चाचणी केलं पाहिजे किंवा लस घेतली पाहिजे अशा प्रकारचा आदेश केले. परंतु सोलापुरातमध्ये लसच उपलब्ध नाही यामुळे ह्या गोरगरीब विडी कामगारांना त्याचा नाहक त्रास होत आहे. एकीकडे कोरोनामुळे अनेक कामगारांचा काम बंद होता त्याच्यामुळे त्यांची आर्थिक नुकसान झालेली होती. आता प्रत्येक विडी मालक प्रत्येकाला अँटीजन चाचणी किंवा लस घेतल्याशिवाय त्यांना पान तंबाखू दिले जात नाही या सर्वांमध्ये गोरगरीब कामगारांना त्रास होत आहे. आणि माननीय अतिरिक्त साहेबांना विनंती केली साहेब आपण प्रत्येक विडी कारखान्यामध्ये लस उपलब्ध करून तिथेच लस देण्यात यावा अशा प्रकारचा सुविधा करून देण्यात यावा अशा प्रकारचा विनंती केलेली आहे. त्यांनी विनंती मार्ग म्हणून माननीय आयुक्त साहेबांची त्वरित चर्चा करून तशा प्रकारचा उपलब्ध करून देऊ अशा प्रकारचे गवाही माननीय अतिरिक्त आयुक्त साहेबांनी शब्द दिले आहे. आणि प्रत्येक कारखान्यामध्ये ही सोय उपलब्ध झाली तर प्रत्येक विडी कामगार माझ्या माता बहिणींना त्याचा त्रास होणार नाही. आणि या माध्यमातून मी कामगार प्रतिनिधीतून आपल्याला विनंती करतो.